रशियानं विकसित केलेली कोरोना प्रतिबंधक लस प्रभावी ठरताना दिसून येत असून ही लस दिलेल्यांमध्ये स्थिर प्रतिकारशक्ती निर्माण झाली आहे अशी माहिती रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी आज दिली मॉस्कोच्या गमालेया इन्स्टिट्यूटनं ही लस विकसित केली असून ती सुरक्षित आहे आणि स्वतःच्या मुलीलाही ही लस देण्यात आली आहे असं पुतीन यांनी आज सरकारी बैठकीत सांगितलं रशियाच्या आरोग्य मंत्रालयानं या लसीला मंजुरी दिली आहे कुठल्याही देशाच्या आरोग्य मंत्रालयाची मंजुरी मिळवणारी ही जगातली पहिली लस ठरली आहे